हॅलो आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर थंडीमध्ये काय होतं की आपल्याला मधूनमधून सारखी भूक लागत असते आणि अशा छोट्या भुकेसाठी काय खायचं असं नेहमी आपल्याला प्रश्न पडतो लहान मुलांना काय किंवा मोठ्यांना काय काहीतरी चविष्ट खावंसं वाटतं पण खा सारखं चमचमी तेलकट खाणंसुद्धा चांगलं नसतं तर अशावेळी काहीतरी हेल्दी पण टेस्टी असं पर्याय काहीतरी असेल तर खूप छान होतं तर हा ड्रायफ्रूट बर्फीचा रोल असाच आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे चला लगेच सुरुवात करूयात तर इथे मी शंभर ग्रॅम अंजीर घेतलेले आहेत एक दहा ते बारा अंजीर मी इथे बाऊलमध्ये घेतलेत आणि ते गरम पाण्यामध्ये छान गरम पाणी करून घेतलं आहे आपल्याला एक तीस ते पस्तीस मिनटं म्हणजे अर्धा तास मी इथे भिजवून ठेवते तर आपले अंजीर भिजताय तोपर्यंत आपण बाकीचे ड्रायफ्रूट छान फ्राय करून घेणार आहोत तर एक चमचा मी इथे तूप घेतले दोन चमचे तूप मी ॲड केलेले आहे जवळजवळ आणि ते छान मेल्ट करून घेतलेले आहे त्यानंतर मी इथे पाववाटी काजू घेतले ते आपल्याला छान रोस्ट करून घ्यायचे आहेत तर सर्व इथे मी ड्रायफ्रूट्स जे वापरते ते छान रोस्ट करून घेणार आहे तर दोन तीन मिनटं मी काजू परतून घेतलेत त्यानंतर मी ॲड केलेत पाव कप बदाम पाववाटी किंवा पाव कप तर बदाम मी छान दोन तीन मिनटं परतून घेतलेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथे मी पुन्हा पावकप आपल्या भोपळ्याच्या बिया ॲड केलेल्या आहेत तुम्ही याऐवजी तुमच्या घरामध्ये जे पण ड्रायफ्रूट ॲवेलेबल असतील ते तुम्ही इथे यूज करू शकता तुम्ही मगज बी सु सनफ्लावर बिय म्हणजे सूर्यफुलाच्या बिया घालू शकता त्यानंतर पावकप मी इथे अक्रोड घातलेले आहेत तर अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूट छान व्यवस्थित परतून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता एक टोटल पाच ते सात मिनटं हे ड्रायफ्रूट छान परतून घेतलेले आहेत आता हे आपण एका ताटामध्ये काढून व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला तर मी एका ताटामध्ये हे काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे छान थंड करून घ्यायचे आहेत तर मी सांगितल्याप्रमाणे अर्धा तास अंजीर गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते तर तुम्ही इथे पाहू शकता छान असे भिजले गेलेले आहेत छान मऊ झालेले आहे अंजीर तर सुके अंजीर मी इथे वापरलेले आहेत तर आता आपण मिक्सरमध्ये छान ते ग्राइंड करून घेणार आहोत तर ते भिजवलेले अंजीर घातलेत आणि मी पन्नास ते साठ ग्रॅम खजूर घेतलेला आहे इथे बिया काढून घेतलेला आहे खजूर तर तुम्ही शंभर ग्रॅम म्हणजे समप्रमाणातही त्याचं प्रमाण घेऊ शकता तर हे पाणी न घालता आपल्याला छान मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी ग्राइंड करून घेतले आणि आता आपल्याला हे तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे तर मी त्याच कढईमध्ये एक चमचा पुन्हा तूप घेतले आणि आपण जे खजूर आणि अंजीर ग्राइंड करून घेतलेले ते आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचे अंजीर आपण पाण्यामध्ये भिजत घातले होते तर परतून घेऊन छान व्यवस्थित असं मॉइश्चर त्यातलं गेलं की ते टिकण्यासाठी सुद्धा खूप छान असेल त्यामुळे मी इथे एक एक आठ ते दहा मिनटं व्यवस्थित असं परतून घेणार आहे तुम्ही पाहू शकता तर एक आठ ते दहा मिनटं परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक गोळा असा छान तयार झालेला आहे छान अशी शाईन आलेली आहे आणि कढईसुद्धा सोडतं आहे म्हणजे परफेक्टली आपलं ते तुपामध्ये फ्राय झालेलं आहे त्यानंतर आपण जे रोस्ट करून घेतलेले बाकीचे ड्रायफ्रूट आहेत ते सुद्धा आता थंड झालेले आहेत तर ते मिक्सरमध्ये आपण छान बारीक करून घेणार आहोत तुम्हाला कोर्स मध्ये चालत असतील आवडत असतील तर तसे करा पावडर हवी असेल एकदम तर अशा पद्धतीने पावडरसुद्धा करून घेऊ शकता ते आपण कढईमध्ये ॲड करूया तर खजूर आणि अंजीर आपण जो परतून घेतला आहे त्यामध्ये ही ड्रायफ्रूटची पावडर आपल्याला ॲड करायची आणि हे सर्व मिश्रण एकदा मिक्स करून घेणार आहे आणि पुन्हा मी ताटामध्ये काढणार आहे आणि आता हे जर तुम्हाला सुखसुख वाटत असेल तरीसुद्धा ह्याचं मिक्स केल्यानंतर रोल खूप छान वळला जातो तरी पण तुमचं तुपाचं प्रमाण कमी झालं असेल तर एक चमचा तूप घालून त्याला तुम्ही गरम करू शकता तर मी हे एका ताटामध्ये सर्व काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड झाल्यावर कोमट कोमटसर झाल्यानंतर मी याला छान मिक्स करून घेणार आहे आणि रोल करणार आहे याचे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान असं मिक्स झालेलं आहे तुपाचं प्रमाण मी ते दाखवलं आहे तेवढंच तूप वापरलं आहे तर अशा पद्धतीने मी ह्याचे दोन रोल छोटे छोटे करून घेणार आहेत तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने मी मी छान ह्याचे रोल करून घेतलेले आहेत एकदम परफेक्ट व्यवस्थित रोल होतात अजिबात घट्ट होत नाहीत किंवा मऊसुद्धा नाही आहे तुम्ही पाहू शकता मी सांगितल्याप्रमाणे दोन असे छान रोल करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे फ्रीजमध्ये से सेट होण्यासाठी ठेवायचे से, तर प्लास्टिक फॉईलमध्ये किंवा ॲल्युमिनियम फॉईल किंवा बटर पेपर तुमच्याकडे असेल त्यामध्ये तुम्ही किंवा अगदी प्लेटमध्ये सुद्धा सेट होण्यासाठी से ठेवू थे थे शकता तर मी फ्रीजरमध्ये हे एक तास सेट करण्यासाठी से ठेवले थे होते तर अशा पद्धतीने ॲल्युमिनियम फॉईलमध्ये रोल करून मी ते फ्रीजमध्ये एक तास सेट करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता दोन्ही रोल मी अशा पद्धतीने पॅक करून घेतलेत आणि मी सांगितल्याप्रमाणे जवळपास एक तास मी ते फ्रीजमध्ये सेट करून घेतले तुम्ही पाहू शका फ्रीजरमध्ये ठेवले होते मी सेट होण्यासाठी तर आपले छान रोल सेट झालेले आहेत आता आपण फॉईल काढून घेऊयात आणि आता छान असे रोल आपण कट करणार आहोत तुम्ही पाहू शकता किती छान टेम्पटिंग रोल दिसतो आहे आपला आणि अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे क्विक आहे आणि खूप जास्त पौष्टिक आहे म्हणजे लहान मुलंमधूनमधून आपल्याला भुकेसाठी आ भूक लागली म्हणून हट्ट करत असतात तर त्यांना हा टेस्टी आणि दिसायलाही खूप आकर्षक दिसणारा हा रोल आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे आपल्याला टेन्शन नसतं तुम्ही पाहू शकता किती छान टेम्पटिंग असे हे रोल झालेले आहेत आता आपण त्याच्यावर अजून छान प्रेझेंटेबल दिसावं यासाठी चांदीचं चा वर्क आपण वरून लावणार आहोत तर हे एस एफ टीचं चा मी चांदीचं चा वर्क ऑनलाईन मागवलेलं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर खूप छान पद्धतीने आपण हे लावून घेऊयात छान क्वालिटीचं असं हे चांदीचं चा वर्क आहे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने मी दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला त्यावर चांदीचं चा वर्क लागा लावायचं आहे थोडंफार लावताना हाताला हे लागतंच त्याला काही ऑप्शन नाही आहे पण आपल्याला ते, ते अजिबात वेस्ट जाऊ द्यायचं नाही आहे त्यामुळे छोटे छोटे जे पण तुकडे झालेत ते पण ते मी त्यावर अप लावून घेतलेत पूर्ण रोल आपल्याला त्यावर कवर करायचा आहे आणि आपल्याला छोट्या छोट्या बर्फी कट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती इझिली बर्फी कट होती इथे फार प्रेस करावं लागत नाही आहे आणि अगदी मऊसुद्धा रोल झालेला नाही आहे सेट केल्यामुळे एकदम परफेक्ट झालेला आहे तर अशा पद्धतीने मी सर्व बर्फी करून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता किती छान अशा आपल्या गोलाकार बर्फी तयार झालेल्या आहेत अगदी मिठाईच्या दुकानात मिळतात तशा छान बर्फी रोल किंवा ड्रायफ्रूट रोल किंवा ड्रायफ्रूट बर्फी जे पण तुम्हाला आवडेल ते नाव तुम्ही देऊ शकता इथे मी पॅन घेऊन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीने अगदी क्विक होणारी ही रेसिपी आहे तर झटपट ही रेसिपी होते आणि सोपीसुद्धा आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे तर हा एक रोल मी अशा पद्धतीने करून घेतलेला आहे तसाच आपल्याला दुसरा रोलसुद्धा करायचा आहे तर पहिल्या रोलला चांदीचं वर्क लावताना थोडीशी गडबड झाली होती तर आमच्या घरातले मेन मेंबर आमचे अहो म्हणाले दुसऱ्या रोलला मी छान लावून देतो हलक्या हाताने तर तुम्ही पाहू शकता त्यांनी व्यवस्थित असं चांदीचं चा वर्क मला लावून दे दिलेला आहे आणि रोल व्यवस्थित कवरसुद्धा झालेला आहे अगदी इझिली त्यांनी हे लावलं आहे तर किती टेम्पटिंग दिसते आणि दुसरा रोलसुद्धा मी व्यवस्थित असा कट केलेला आहे तर अशा पद्धतीने त्यांचासुद्धा यामध्ये थोडासा हातभार लागलेला आहे त्यामुळे एक किंवा दोन बर्फी तयार झाल्यानंतर त्यांना देणं तर भागच आहे <laughs> जोक्सपाट पण अशा रीतीने हा ड्रायफ्रूट रोल आपला तयार आहे अगदी झटपट होतो फक्त फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी जो पण जो पण आपल्याला वेळ लागेल अर्धा किंवा एक तास लागतो एक तास ठेवलेलं बेटर होतं म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी कट करण्यासाठी खूप छान जातो तुम्ही पाहू शकता छान अशी बर्फी तयार झालेली आहे या प्रमाणामध्ये एक दहा ते पंधरा बर्फी आरामात होतात प्रत्येकी पावपाव किलो मी ड्रायफ्रूट घेते आणि तुमच्या घरात जे अवेलेबल असतील ते तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता ते मीच दाखवले मी जे दाखवलेच आहेत तेच घेतले पाहिजेत असं काही कंपल्शन नाही त्यानंतर तुम्ही शेंगदाणे असतील घरामध्ये ते सुद्धा ॲड करू शकता किंवा तुम काही मॉडिफिकेशन्स असतील तर त्यामध्ये करू शकता तर अशा पद्धतीने हा रोल पौष्टिक होतो खाण्यासाठी टेस्टी तर लागतोच आणि दिसायला तर तुम्ही उत्तम आहेच तुम्ही ते पाहू शकता आणि असं चांदीचं वर्क वगैरे लावलं की मुलांना थोडंसं थोडंसं छान वाटतं कारण आपण बाहेरून मिठाई जशी घेतो त्या पद्धतीने थोडासा फील येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते तर हा झटपट होणारा आणि तरीसुद्धा पौष्टिक नक्की रोल ट्राय करा आणि मला कमेंट करा